नमस्कार, आकाशनच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजेवार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राची आता निवडणुकीला रंग चढू लागलेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जे आता निवडणूक रिंगणामध्ये आहेत त्यामध्ये प्रमुख भाजप महायुती, काँग्रेस महाविकास आघाडी आणि त्याच्यासोबतच आता खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये रंगत आणणारे माजी आमदार सेवक वाघा हे सुद्धा लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. सेवक वाघा यांचे निवडणूक निमध्ये उभे राहणे म्हणजे कुठेतरी भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये एक वेगळा रंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अर्थातच काँग्रेसचे असलेले आणि आता त्यांच्या मागे एक बंडखोरी हा शब्द एक लागला, एक बंडखोरी करून त्यांनी आता आपला पक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आणि खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये रंग आणला. आपल्यासोबत माननीय माजी आमदार शिवभाऊ वाघाळे आहेत, सध्या ते अपक्ष उमेदवार म्हणून या लोकसभेची निवडणूक लढत आहेत. खऱ्या अर्थाने या लोकसभेमध्ये उभं राहण्यामागचं कारण काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. शिवभाऊ, आकाश न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मला एक सांगा की आपण एक काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे आपण एक तरफदार नेते म्हणून या विधानसभा क्षेत्रात नव्हे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण काम करत आहात. आपली सुरुवातच युवक काँग्रेस पासून झाली आणि एक महाराष्ट्राच्या पटलावर एक सेवक वाघा नावाचं वेगळा बोली आपण तयार केल्या. काँग्रेसने एक आमदारकी आपल्याला दिली, काँग्रेसला मोठ्या करण्यामध्ये सुद्धा आपला मोठा सहकार्य या ठिकाणी आहे. असं असताना आपण जी पक्षाकडे जी मागणी केली काँग्रेसच्या हायकमांडकडे तिकिटाची मागणी केली, काय कारण असं ठरलं की आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आली? नमस्कार, मी शिवभाऊ वाघा पाटील, ओबीसी बहुजन महासंघाचा विदर्भ राज्य पार्टीचा सेक्युलरिझमच्या सगळ्या असा संघटनाचा पाठिंबा असलेला अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढतो आहे. मी प्रामुख्याने काँग्रेस या जिल्ह्यामध्ये 35 वर्ष चालवली, NSU पासून तर युथ काँग्रेस, काँग्रेस कमिटीचा जनरल सेक्रेटरी, जिल्ह्याचा अध्यक्ष, सगळ्या गोष्टी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा युथ अध्यक्ष, सगळे पद. आणि ज्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विभाजन झालं, मोठे मोठे नेते मंडळी बाहेर गेली, त्यावेळेला काँग्रेस कोणी नव्हतं, तरी मी काँग्रेस त्या भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्यामध्ये बहुमताने जनपद जिल्हा परिषद बसवल्या, नगरपालिका बसवल्या. पटोले जे आहेत ते सुद्धा त्यांना AT9 त्यांनी बंडखोरी केली होती. लखांदूर मतदारसंघात, त्याच मतदारसंघात 14,000 मतं घेतली होती, त्यांची जमानत जप्त झाली, प्रमिला कुठे 2,000 आणि हरल्या. त्यावेळेला सुद्धा नंतर मग मी प्राध्यापक जोगेंद्र कंवर लोकसभा लढले, त्यावेळेला मी माझ्याकडे त्यांनी विनंती केली आणि मी रणजित देशमुखांना कंवरचा बरा सांगून त्यांना पक्षात आणून उमेदवारी सुद्धा दिली. एवढं मोठं मनाचं काम मी पटोलेंनी केलं, पटोलजींसाठी केलं. पटोलेला नंतर हाऊसमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, सगळ्या गांधी परिवाराला शिवा देऊन त्यांनी राजीनामा दिला. दानाच्या थेरीच्या पिंड्या जळण्याच्या कारणावर 9% करून त्यांनी ते हे घेतलं आणि भारतीय जनता पार्टीत जाऊन विधानसभेत ते पोहोचले. नंतर लोकसभा त्यांनी त्या भारतीय जनता पक्षाच्या परिषद आणि काँग्रेसच्या काही सावा संघटनाच्या परिषद त्यांनी ते लढवले. पुन्हा त्या भारतीय जनता पार्टीमध्ये कोण त्यांचे भलेदारी कोणी राहिले नाही. कोण ते का वेळेला तर असं होतं का आमदार एका बाजूला 100 कार्यकर्ते बसवता, एका बाजूला पटोले साकोलीमध्ये एका बाजूला बसवते, माझ्यामध्ये जमत नव्हतं म्हणून ते काँग्रेसमध्ये. अजून पुन्हा ते राहुल गांधीला मिस केलं का मी सुद्धा त्याग करून येतो आहे, त्याग करून नाही. ते जाताना सुद्धा त्यांनी त्यावेळेचे ओबीसीचे नेते सुधाकर गणगणे यांच्या विरोधात मतदान केलं होतं. केलं नाही पाहिजे, चांगलं नाही. या पक्षामध्ये मी 10 वर्ष पण आमदार होतो, तिसऱ्यांदा मी हायकोर्टात जिंकून आलो, तरी मला आधी चांगली झोप लागते. मी त्या पक्षामध्ये असताना या पक्षासाठी मी कधीही असं वेगळं काही केलं नाही, की पक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी धनमनधनाने आपल्या घरचं धनमनधन लावून काम केलं. नगरपालिका आणल्या, गरीब माणसाला आमदार बनवलं. आमचे रामरतन राऊत आदिवासी माणूस, तोही बंडखोर लढला होता, त्याला पक्षात आणलं, स्वतः आर्थिक मदत करून त्याला आमदार बनवलं. रामलाल राऊतला मी आमदार बनवण्याचा प्रयत्न केला, लखांदूर मोडगाव सरकारमध्ये, त्यावेळेला थोड्या मतदान ते 5-2 हजार पडले. गरीब माणसाला मी तिकडे दिला. तर आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडून पैसा घेणे 15-15, 13-13 करोड,
एक ज्याने कधी खांद्यावर खांदा लावून आपला रुमालला काँग्रेसचा आदरला, ज्याने कधी काँग्रेसच्या कधी आपल्या पक्षाचा एमएसए युथ काँग्रेस कार्यकर्ता नाही, आता धुमेकडे कार्यकर्ता असेल, आता हटवर्धन इथला कार्यकर्ता असेल. मी 30 वर्ष 10 वर्ष त्या पोराला कधी काँग्रेसचा कार्यकर्ता पाहिले नाही. त्याच्या बापाची जमीन विकायला लावलं, त्याच्यावर 5 करोड रुपये नगदी घेणं आणि तिकीट 1 मिनिटात देणं. नानाभाऊ पटोले हे जीवनामध्ये सिद्ध होणार नाही. आणि असं करणाऱ्या माणसाला मी आहे, मला तर घाबरू नका, वरच्याला सुद्धा घाबरा, भगवंत आहे. आणि तुमचं घर जमिनीवर बांधलं ते पाळलं होतं मी, माझं सभामंडप मी बांधलं होतं, मला शिवभाऊन आपल्या आकारल्याच्या मध्ये बांधलं, माझं सभामंडप ठरलं, अजूनही उभं आहे. आणि तुम्ही घर तुम्ही पाळलं होतं, आता पुन्हा तुम्ही ते पैसे भरून कोणी कलेक्टरला दमदाटकी करून ते पैसे भरून अजून ते उभं केलं, ते सुद्धा जमीनदस्त होणार, हायकोर्टामध्ये केस टाकणार. वंचित बहुजन आघाडीकडून उभे राहिले, ज्या ज्यावेळेस काँग्रेस पक्ष आपल्याला तिकीट नाकारतोय त्या त्यावेळेस आपण बंडखोरी करताय. आणि आता जो आपला जो दुरोस आहे हा स्थानिक नेत्यावर आहे की काँग्रेस हायकमांड? नाही नाही, काँग्रेस हायकमांड माझी बाजू मांडली, आता मला काँग्रेस हायकमांडच्या नेत्यांनी सांगितलं काय त्यांनी की मेला. आताही रामटेक मध्ये ते आपले आयएएस ऑफिसर आपले लढत आहेत, तिथेही तिकीटचा गडबड झाला, तिथेही त्यांना सांगितलं, त्यांनी वंचितचं समर्थन घेतलं, मी लेट झालो. आताही वंचितचं म्हणजे आता वंचित मिळणार होतं, मी लेट झालो, मला वाटलं काँग्रेस पीडित कशाला आपण हे करावं म्हणून मी काही म्हटलं नाही. कारण मागच्या वेळेला सुद्धा बी फॉर्म माझा आला होता, बी फॉर्म माझ्या नावाने आला, काय गडबड केली, मी बी फॉर्म भरायला आलो आणि तो माझा बी फॉर्म मिळाला. तो माणूस नागपूरहून पडतो, तो माणूस भारतीय जनता पार्टीकडून येतो, नागपूर लोकसभा मागतो, तिथून पडतो, तिथे त्या कोण आपलं गटकडशी लढत न करता फिक्सिंग करतो. मी सुद्धा त्याला आर्थिक मदत त्यावेळेला लोकसभेत केली नागपूरला, मला वाटतं प्रकरणी साहेबांनी सुद्धा केली, मला माहिती मला सगळीकडून पैसा मागतो. आणि तिथे स्थानिक नागपूरच्या नेत्याकडून पैसा लागले, पैसा जमा करून आणि लढत नाही लढला, फक्त तो हसी खुशीत लढला, आपल्या 1-2 शिवा दिले इकडे टीव्ही मॅडमने आणि आपला निघला. म्हणजे तिथूनही म्हटलं वाटतं मॅच फिक्सिंग त्याने गडकरीची त्यावेळेस केली होती असं वाटते. आणि आता त्यांनी मॅच फिक्सिंग केली आहे, त्याचाच नातेवाईक असलेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुनील मेंढे, सुनील मेंढे जी मॅच पैसे घेऊन आणि काय उमेदवारचे पैसे घेऊन 13 ते 15 कोटी असा आरोप मला वाटतं गडचिरोलीचे आमदार सुरेश उसंडी, डॉक्टर उसंडी आणि कुळवते यांनी करून आखरी त्यांनी पक्ष सोडून दिला, भारतीय जनता पार्टी चालले गेले. मी देणार नाही नाना पटेल वाढसा, मी भारतीय जनता पार्टी जाणार नाही, मी काँग्रेसमध्ये राहून लढणार, पुन्हा विधानसभेत मिळणार. आणि हे आता इथून यांची हकालपट्टी राहुल गांधीने आता 2-3 वेळा दिल्लीला बोलवला, माझ्या तक्रारीवर बोलवला आहे. मित्रांनो, मी तक्रार केली की आम्हाला विदर्भातल्या सीट ऐकायला लागला, गरीब माझं कधी दलिताचं काम झालं खरं की हला उद्योगाच्या दलितावर तो आगळ लागला होता. अरे समाजाला एकत्र ठेवण्याचं काम आम्ही केलं, दलित असो ओबीसी सगळ्याला आम्ही ओबीसी देतलो. आता तुमच्या या अपक्ष उमेदवारी असल्यामुळे निश्चितच काँग्रेसची आहात, मुळातच काँग्रेसची आहात, आणि आता तुमच्या उमेदवारीमुळे निश्चित काँग्रेसच्या मताचं विभाजन होईल. काँग्रेस निवडणूक लढतच नाही आहे, काँग्रेस ही मॅच फिक्सिंग करून त्याच दिवशी तो उमेदवार दिला, त्याच दिवशी विषय संपलेला. आपल्याला काँग्रेस पार्टी आहे, जुने लोक आहेत, काँग्रेस विचारसरणी लोक आहेत, बिचारे त्यांना जावा लागतो राहावा लागतो, पण त्यातून 4-5 दिवसाचं मत पडतो त्याला. ते मी काँग्रेस म्हणून मतदान टाकत आहे, मला सेवक माझा नाव ठप्पा मारा काही कोणता चिन्ह काही जो माझा कोणी फ्रीज आहे ह्याचा चिन्ह माझ्या काही परमाट ठरू जाणार आहे. सेवक माझा नाव ठप्पा मारा हेच मी आव्हान लोकांना करतो आहे. आणि मी ओबीसी बहुजन महासंघातर्फे भाम भरलेला अपक्ष आपण समर्थित आहे, मी विदर्भाने ते समर्थित आहे, सगळे मराठी समर्थित, मला इव्हन आरबीएन सुद्धा समर्थित आहे, पण अर्थात वेगवेगळे गट आहेत. इव्हन काल परवा मी प्रकाश आंबेडकरला ओबीसी बहुजन महासंघाच्या पाठिंबा अकोल्याला जाऊन दिलं, त्यांना पाठिंबा दिला ओबीसीच्या त्या ठिकाणी अकोल्याला, जेव्हा त्याने उमेदवारी भरला नाना पटोले म्हणजे गेलो मी प्रकाश आंबेडकर श्रीमाता माझी येईल, मी अनंत आंबेडकर साहेब आपल्याला दिले पाठिंबा द्या. कारण हा जेव्हा त्या लोकांच्या विरोधात आपला उपयोग करतो, आमच्या समाज किती मोठा अमरावतीला, आमच्या समाज किती अकोल्याला मोठा आहे, मी सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा दिला. सुधाकर धनगर या माळी समाजाचा माणूस होता, भंडारा जिल्ह्यातला माळी समाजा लोकांना होत देऊन याला, त्याने त्या माणसाचा अर्ध्या होताने मतदानाने पराभव केला आणि आपण आर्थिक व्यवहार द्यावेला केला, याचा प्रूफ सुद्धा धनगर साहेबाकडे आहे. आता मला सांगा की आता भाजप महायुती आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे भाजपाकडून सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पटोले, आता दोन्ही उमेदवार आहेत. भाजपमध्ये बंडखोर झाली, त्या ठिकाणी बसपाकडून कुंभलकर जी उभे आहेत. अशा याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून तुमचं केवट झाले, म्हणजे 4 प्रमुख लढत आहे, त्याच्यामध्ये 5वे तुमचे रंगतदारी लढत आहे. आता तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय? नाही, मी या निवडणूक झेंड्याच्या उद्देशाने लढलो आहे, हे काँग्रेसचा जुना नेता आहे, दोन्ही जिल्ह्यात माझं नाव आहे. वंचितचा उमेदवार जो आहे तो माझ्या विरुद्ध लढला होता, 10-5 मत 4 मत, तो लढण्याचा त्याचा व्यवसाय आहे.
नेहमीच लढतो तो हा भाग नाही. हे आमची लढाई काही, मी काही लहान नेता नाही आहे, आमदार बनणं खासदार बनणं हा विषय नाही आहे. मी ओबीसीसाठी एवढं काम केलंय 400-500 लोकांना, मला सगळं काही काँग्रेसच दिलं आहे, मी काँग्रेस करत आहे. माझ्या आजोबाने काँग्रेस करता 50 एकर जागा विकलेली, त्या घरातला मी आहे. स्वतंत्र संग्राम सैनिकातल्या घरातला मी आहे. आरएसएसचं घर लाखणी असताना तर आरएसएसला उभारून काढून मी तुम्ही एक एक मारून देऊन मी काँग्रेस उभी केलेली आहे. नाना पडवेसारखा भुगटामध्ये राजकारण करणारा मी चापलूशी नेत्याला आहे. नाना पडवेचं चाक तर्फे चढून राहुल गांधी सांगतो, याला सांगतो तो ते धंदे करतो. विलासराव असं तेच करत होता. आता तुम्ही सगळे राजकारण पाहिलेले आहात. आम्ही स्टेट पारवड राहिलो आहे, आम्ही झुकत नाही. आम्ही दलित आदिवासी यांना मानणारे लोक आहोत. त्यामुळे आमचा नेहमी विचार हा ओबीसी बहुजन समाजाकरता असतो. दिल्लीला जाऊन आम्ही जनगणना, जनतेची जनगणना झाली पाहिजे या मुद्द्यावर मी जाऊन करणार होतो, हे मुद्दे उचलणार होतो. दिल्लीला जाऊन राजाला पाहिलं, खैरलांजीचा मुद्दा आहे, आपला भेलचा मुद्दा आहे, भेलचा मुद्दा उतरणार होतो. एवढा मोठा आमच्या लाकडीचा भेल बनला, जमिनी आम्ही घेऊन दिल्या, पडलेला आहे. त्यात प्रफुल्ल पटेलने आणला होता, खासदार पटेल झाला काही नाही, राजेला अजून पडत आहे ना, मग भेलला काही केलं नाही. हा पडपुटे कोणत्या कामाचा जातो ना येतो. मला एक सांगा की आता भाजपचे सुनील मेंढे प्रचारादरम्यान मतदारांना आवाहन करतात की मला नरेंद्र मोदीच्या प्रतिनिधी म्हणून निवडून पाठवा. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आता ज्यांनी भाजपाला समर्थन केलेलं आहे की महायुतीमध्ये ते आहेत, आणि प्रफुल्ल पटेलचं असं म्हणणं आहे की फक्त विकास भंडारा गोंदिया जिल्ह्याचा आम्हीच करू शकतो. आम्ही पण काय केलेलं आहे, पटेलने पण केलं. पटेलनी पटेल साहेबांना आमची विनंती राहील की ते तिकडे गेले आहेत, त्यावर आमचा एक विकासाचा मुद्दा आहे. कोणता भेल जो जिल्ह्याला कुठे देऊ शकतो, भेलचा कारखान्याकरता ताकदीनमध्ये कारण त्यांनी जाणला होता. पण त्यांचं म्हणणं आहे की पटोले जेव्हा खासदार झाले, लोकांनी त्याला पाळलं, ते झालाच झालं. आणि मग त्यावेळेला पटोले काय करायला पाहिजेत, हात 3 वर्ष राहिला, राजेचा मोकळा झाला, आणि मग नंतर मेंढे काय करू शकले नाही, आणि म्हणून पटोले नाराजीने ते राहून गेलं. पण पटोले पटेलमध्ये ताकद आहे की तो आता मोठा आहे, आम्ही जसं सुटले असलो अजून, तर त्याला भेलला वापस आणण्याचा पटेल सगळ्याच्या प्रयत्न करू शकू. किंवा पटोलेनी नाना पटोलेनी कोणतं काही केलं असं म्हणजे लाखांदूर उदाहरण द्या. लाखांदूरचा माणूस हा शिक्षणाकरता कुठे जातो, ब्रह्मपुरीला. दवाखान्यात जातो, ब्रह्मपुरीला. बायपोच्या डिलिव्हरी करायला जातो, ब्रह्मपुरीला. हा खासदार कसा आमदार खासदार म्हणून दिल्लीमध्ये मोठी गोष्टी सांगतो, आपल्या मुंबईत मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो. फक्त जातीवर आपल्या लहानांच्या जातीवर बाकीच्या जातीला दाबून आपल्या झाडे कुंभीचं काही काही नाव सांगून त्यांना विचारायला गरीब ठेवलं. येतही कोणी कोणत्या साथ दिलं नाही. इथं खेळलेलं समाज आहे, खेळलेलं समाजाला दाबलं. मी मागे 5-5 जिल्ह्यापासून नंबर खेळलेले करून दाखवले. आणि हा चुत्या बनवून सगळ्याला हिटलर साहेबांना वागतो दाबून राजकारण. त्याला सहदेवाला मी एकच होतो, म्हणून त्याने वेळेवर माझा घडा कापला, मी त्याच्या वरचा होऊ नये. पण मी काँग्रेस आहे, माझी एक चूक झाली. सोनिया गांधीने त्यावेळेस मला विचारलं गेला पक्षात घ्यायचं का, तर अहमद पटेल साहेबांना विचारलं. मी मोठ्या मनाने म्हटलं यांना घेऊन टाका, काय हरकत नाही. भाजपमध्ये गेले, शिवा देऊन गेले होते. तर आम्ही म्हटलं सोनिया गांधी माझ्याकडे 2 वेळेला आली, तर मी मोठा नेता असेल म्हणून माझ्याकडे 2 वेळा आली. त्याच्याकडे कधी सोनिया गांधी आली का नाही. मला आता एक सांगा की आता हे तुम्ही आता निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरलेच आहात, ही निवडणूक जी आहे ही आता एक वैयक्तिक विरोध म्हणून असेल की विकासात्मक निवडणूक? आम्ही विकास पुरुष आहोत. आम्ही आमच्या गावाला, लहानशा गावाला, लाखांदूरचा काहीच नव्हतं आमचं गाव. तुम्ही आता लाखांदूर पहा आणि लाखणी पहा. लाखणी आज जशी आमची भंडाऱ्याला टक्कर देते असं गाव बनलं. तुमचं भला भैयासाहेब आपलं हिरा भैयाचं गाव, दुटे साहेबांचं गाव, किती मोठं गाव लाखांदूर, किती वर्षी तहसील आहे. एसडीएम नाही होऊ शकला. आज आमचं साकोली एसडीएम झालं, आम्ही उद्या साकोली जिल्हा बनवण्याच्या मार्गावर आहोत. आणि लाखांदूरला एसडीएम करू, आम्ही लाखांदूर एसडीएम करू, आणि पलंदूरला नवीन तहसील, आणि तुमचं माझं मागचंच तिकडं आहे साकोली सरकार कोणता आहे, अड्याला तहसील करू. ह्या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी आमचं मन दुखते. आम्ही नेहमी राहिलो, मी भंडारा कॉपरेटिव्ह बँकेत चेअरमन असताना गोंदिया बँक वेगळी करून दिली. आज गोंदिया बँकेला वेगळ्या पैशाचं मिळणार नाही, तर वेगळ्या 18 लोक संधी मिळेल, 36 लोक डायरेक्टर काम करतात. हा आमची अजून अकोला वाशिम डेव्हलपमेंट करून दिलं, हे काम करणारा माणूस आमच्या भागात लोक आहेत. आता नशिबाने हे आम्हाला नेहमी, आम्ही इमानदार काँग्रेस असून आम्हाला असं लढावं लागतं, संघर्ष करतोय काँग्रेस वाचवण्याकरता. हे काँग्रेस विकायला निघालो, आम्ही काँग्रेस वाचवायला निघालो, हा फरक आहे. नक्कीच. तर हे होते शेवक वाघाजी, अपक्ष उमेदवार, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र. काँग्रेस विकायला लोक निघाले, आम्ही काँग्रेस वाचवासाठी या ठिकाणी मैदानात उभे आहोत, असं स्पष्ट मत शेवक वाघाजी यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. निश्चितच आकाशदूतच्या सोबत चर्चा करताना सगळे तोड प्रश्नांना उत्तर त्याच पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे, आणि निश्चितच एक विकासात्मक राजकारण करू असं या ठिकाणी आपले अपक्ष उमेदवार माननीय शेवक वाघाजी पाटील यांनी केलं. आणि ओबीसी बहुजन समाज
या पक्षाचं सुद्धा या ठिकाणी समर्थन या ठिकाणी त्यांना आहे. विदर्भातील संपूर्ण या संघटनेच्या वतीने त्यांना समर्थन मिळालेलं आहे. बघूया या राजकीय मैदानात कोण कशी उडी मारतो आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये अजून रंग बदलणार आहे. आम्ही प्रत्यक्षात आपल्यासोबत भेटूया. मी आकाश न्यूज करता निषाद लांजेवार, लाखांदूर.